अवकाळी पावसामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा केंद्र सरकारने मोठा धक्का दिलाय. आजपासून ते 31 मार्चपर्यंत केंद्राने कांद्याची निर्यात बंदी केली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता याचा मोठा फटका बसू लागलाय. आपण सध्या नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहोत. या बाजार समितीमध्ये आता कांद्याची घसरण आपल्याला पाहायला मिळते. काल 4 ते 5 हजार रुपये दराने जाणारे कांदे आज 3 हजार रुपये दराने विकू लागले आहेत. याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे. मागील 2 ते 3 आठवड्यांपूर्वीच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची मोठी नुकसान केली. उरला सुरलेला कांदा शेतकरी मार्केटमध्ये घेऊन येत आहेत, मात्र आता त्यांची मोठी निराशा झाली असून कांद्याच्या दरामध्ये आपल्याला आता मोठी घसरण पाहायला मिळते. केंद्राच्या या निर्णयाचे पडसाद आता आपल्याला नाशिक जिल्ह्यासह तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड, उमराणे तसेच मुंगसे या बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांनी लिलाव बंद केले असून ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. कांद्याच्या दरात आता घसरण पाहायला मिळते आहे. केंद्राने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 9 न्यूजसाठी मिरुती गणकवार, नाशिक.